आयुष्य जगताना संगतीला खूप महत्त्व आहे, कारण यश हे नेहमी चांगल्या विचारांमुळे मिळत असतं आणि चांगले विचार हे आपल्या सोबतच्या व्यक्तीपासून येत असतात. त्यामुळे आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं कधीही आनंदच देत असतात, बरोबर ना? नमस्कार मंडळी, मी छाया. मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला काय करावं, काय करू नये, काय खावं, काय खाऊ नये हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, तर उशीर न करता व्हिडिओला लगेचच सुरुवात करते. पहिला प्रश्न, आपल्या स्त्रियांना काय सवय असते? कुठला सणवार असेल, आपल्याला पूजा करायची असेल, तर आपण काय करतो, केस धुतो आणि ओल्या केसांनीच आपण लगेच पूजा करायला सुरुवात करतो. पण महादेवांची पूजा करताना ओल्या केसांनी पूजा कधीही करायची नसते, किंवा केस मोकळे सोडून पण पूजा करायची नसते. आपण केस धुवायचे, ते व्यवस्थित सुकवायचे आणि केस बांधूनच आपण महादेवांची पूजा करायची असते. तर माझ्या मैत्रिणी आणि माझ्या ताईंनो, महादेवांची पूजा आपण महाशिवरात्रीला करणार आहोत ना, तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवूनच महादेवांची पूजा करायची आहे. पुढला प्रश्न पाहूया आपण. महादेवांना आपण पंचामृत बनवतो अभिषेक घालण्यासाठी, तर काही वेळा आपण पंचामृतामध्ये तुळशीपत्र टाकतो, तर महादेवांना तुळशीपत्र हे चालत नाही, त्यामुळे पंचामृतात तुळशीपत्र टाकायचं नाही. तिसरा प्रश्न पाहूया आपण. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना बेलपत्र वाहतो, तर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र झाडाचं तोडू नये असं म्हणतात, त्यामुळं आपण बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून आणून ठेवायचं आणि मग महादेवांना वाहायचं. किंवा तुम्ही 2-3 दिवस जरी आणून ठेवलं बेलपत्र तरी पण चालेल, कारण बेलपत्र कधीही शिळं होत नाही असं मानलं जातं. चौथा प्रश्न पाहूया. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला बेलपत्र महादेवांना वाहायला मिळाली नाहीच, तर तुम्ही काय करायचं? जे लोकांनी महादेवाच्या मंदिरामध्ये बेलपत्र वाहिलेली आहेत ते घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि ते पुन्हा महादेवांना वाहू शकता तुम्ही, कारण बेलपत्र कधी उष्ट होत नाही किंवा शिळं होत नाही असं मानलं जातं, त्यामुळे तुम्ही लोकांनी वाहिलेले बेलपत्रसुद्धा पुन्हा वाहू शकता. पाचवा प्रश्न. महादेवांना आपण हळदी कुंकू कधीही वाहायचं नसतं, महादेवांना तुम्ही चंदन, अष्टिगंध, भस्म हे वाहायचं आहे. पुढला प्रश्न पाहूया आपण. महादेवांना आपण अभिषेक घालतो, पंचामृताने घालतो, पाण्याने घालतो, तर ते अभिषेक घातलेलं पाणी किंवा पंचामृत जे आहे ते आपण प्यायचं की नाही, प्राशन करायचं की नाही हा एक प्रश्न असतो. तर आपण जे पंचामृत किंवा पाणी आहे अभिषेक घातलेलं ते आपण फक्त 3 वेळा थोडं थोडं प्यायचं असतं, जसं की आपण आचमन करतो त्याप्रकारे आपण अगदी थोडं थोडं प्यायचं असतं, जास्त प्यायचं नसतं. अभिषेकाचं पाणी किंवा ते पंचामृत आहे ते आपल्या घरातल्या लोकांच्यावर शिंपडलं किंवा डोळ्याला लावलं ना, तरी पण आपल्या सगळ्यांची जी निगेटिव्हिटी आहे आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये, ती बाहेर निघून जात असते. अभिषेक घातलेल्या पाण्यामध्ये किंवा पंचामृतामध्ये इतकी शक्ती सामावलेली असते की आपले सगळे कष्ट दूर करण्याची शक्ती असते त्या पाण्यामध्ये. त्यामुळे आपण ते पाणी घरातल्या लोकांच्यावर शिंपडायचं, आपल्या डोळ्याला लावायचं आणि थोडं थोडं 3 वेळा प्यायला द्यायचं आचमन केल्यासारखं. बाकीचं पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता, पण पायंदळी येऊ द्यायचं नाही. पुढला प्रश्न पाहूया आपण. महादेवांना तुम्हाला अभिषेक घालायचा असेल महाशिवरात्रीच्या दिवशी, तर तुम्ही तांब्याच्या पात्रामध्ये पंचामृत किंवा दूध हे घ्यायचं नाही, पितळ्याच्या घेतलं तरी पण चालतं, पण तांब्याच्या घ्यायचं नसतं. पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही तांब्याचं पात्र घेऊ शकता, पण पंचामृताला तांब्याचं पात्र चालत नाही. आता पुढला प्रश्न पाहूया आपण. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर घरातल्या सगळ्यांनाच असतो, तर असं बोलतात मीठ खायचं नसतं, तर काहींना जमतं काहींना जमत नाही, तर ज्यांना खायचं असेल त्यांनी सेंधव मीठ खायचं, पण पांढरं मीठ हे खाऊ नये. आता पुढला प्रश्न असा आहे. बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खाल्ली जाते, काही ठिकाणी खाल्ली जात नाही, पण असं सांगितलं जातं की महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ही खाऊ नये. पण कसं आहे ना, जसा भाग बदलन तशी पद्धतसुद्धा थोडीफार बदलते, तर तुमच्या इकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो खाल्ली नाही तरी चालेल. त्यापेक्षा तुम्ही रताळं, बटाटा, साबुदाणा हे खाऊ शकता, फळं खाऊ शकता. फळामध्ये फक्त जांभूळ हे उपवासासाठी चालत नाही, तर जांभळाचा सीझन तर निघून गेलाय, कारण कसं आहे ना, कलयुग चालू आहे भाई, कुठल्याही सीझनमध्ये कुठलंही फळ निघतंय आजकाल, कारण रासायनिक पद्धती इतक्या वाढल्यात की आजकालचा माणूस काही करू शकतो आणि कुठेही पोहोचू शकतो. त्यामुळे जांभूळ मिळायला तुम्हाला तर उपवासाला फक्त जांभूळ खायचं नाही, बाकी फळं तुम्ही खाऊ शकता. आता पुढला प्रश्न पाहूया आपण. महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा असतो आणि कधी सोडायचा असतो? तर महाशिवरात्रीचा उपवास हा
दिवसभर धरायचा असतो, रात्रभर धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास हा सकाळी गोडधोड आणि हलकं अन्न खाऊन उपवास सोडायचा असतो. आता महाशिवरात्रीचं महत्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. पौराणिक कथां व्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्व दिले जाते याचे कारण ही रात्र साधकाला उच्च आध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देत असते. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून गेलं आहे आणि आज अशा टप्प्यावर पोहोचलं आहे की जिथे ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायला तयार आहे की तुम्हाला जीवन म्हणून माहीत असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला भौतिक पदार्थ आणि अस्तित्व म्हणून माहीत असलेली प्रत्येक गोष्ट, तुम्हाला ब्रह्मांड आणि आकाशगंगा माहीत असलेली प्रत्येक गोष्ट फक्त एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगवेगळ्या मार्गाने प्रकट होते. मंडळी, महाशिवरात्र ही एक मानवासाठी अशी संधी आहे आणि शक्यता आहे ती विशाल शून्यातून अनुभवण्याची, जी प्रत्येक मानवाच्या आत आहे, जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे. एकीकडे शिवसंहारक म्हणून ओळखला जातो, दुसरीकडे तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो, तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनही ओळखला जातो. मंडळी, योग पुराणात शिवाच्या कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत. त्याचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आणि विचित्रपण आहे बरं का. त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्याची रात्र म्हणून मानली जाते. ही शून्यतेची रात्र म्हणून सुद्धा ओळखली जाते, जिला आपण शिव म्हणतो. शिव म्हणजे विशाल आहे आणि त्याच्या विशालतेची जाणीव हवी आपल्याला, त्यामुळे ही रात्र साजरी केली जाते. प्रत्येक चंद्रमासातील 14वा दिवस किंवा अमावस्येच्या आधीचा एक दिवस हा महाशिवरात्रीचा दिवस म्हणून ओळखला जातो. वर्षभरात येणाऱ्या सर्व 12 शिवरात्रींपैकी फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचं सर्वात विशेष आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. मंडळी, असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचे एक उद्धार निर्माण होतं आणि म्हणूनच हा एक असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे याचाच उपयोग करून घेण्यासाठी या परंपरेत आपण एक विशिष्ट सण स्थापित केला आहे जो रात्रभर चालतो. या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊन देण्यासाठी रात्रभर चालणाऱ्या या उत्साहाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे तुम्ही रात्रभर तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून जागे राहणे आणि जी ऊर्जा निघते ती स्वतःमध्ये सामावून घेणे. आता हा तर झाला वैज्ञानिक दृष्टिकोन, आता आपण आध्यात्मिक दृष्टिकोन पण अगदी थोडक्यात पाहून घेऊ. कोणी म्हणतं महादेव शिवशंकर आणि पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी, त्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते. तर कोणी म्हणतं या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती. तर काही जाणकार असंही सांगतात की पौराणिक कथांच्या दाखल्यानुसार आरंभ अग्निलिंग या शिवाच्या महाकाल रूपाची उत्पत्ती झाली होती असंही म्हणतात. एका वर्षातून एकूण 12 शिवरात्र येतात, पण त्यापैकी ही सगळ्यात मोठी शिवरात्र मानली जाते. दरवर्षी महाशिवरात्र ही इंग्रजी महिन्याच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असते. मंडळी, असं मानलं जातं की महाशिवरात्रीचं व्रत हे त्रयोदशीपासून सुरू होतं, त्यामुळे आपण त्या दिवशीपासूनच आपण शुद्ध शाकाहारी आणि सात्विक भोजन घ्यायला हवं. मंडळी, हा महाशिवरात्रीचा उपवास येणं खूपच प्रभावी मानला जातो, विशेषतः अविवाहित मुलींसाठी. असे मानले जाते की ज्या मुली शिवरात्रीचे व्रत ठेवतात त्यांना लवकरच व्रताचे फळ प्राप्त होते आणि लवकरच लग्नाचे योगायोग बनतात. आणि त्याचबरोबर विवाहित महिलांनी उपवास केला ना त्यांना महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचं आगमन होतं. तर मंडळी, आपली छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.